रब्बी पिकाच्या आधारावर शेतकऱ्याच्या घरच्या मुलीची मुलाची लग्न आहे, त्यांचं शिक्षण आहे, त्यांच्या घरादारासाठी लागणारे कपडे लत्ते असतील, सणवार असेल, या सगळ्या गोष्टी याच्यावर विसंबून आहेत आणि हे जर हातात नसलं तर काय करणार। देशभरामध्ये धुळवड साजरी केली जाते आणि इकडे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेलेला आहे। मी सध्या गव्हाच्या शेतीमध्ये आहे, त्या शेतीची अवस्था बघितल्यानंतर माझ्यासारख्या एका पत्रकारांनी शेतकरी पुत्राला अक्षरशः रडू येतं अशी स्थिती आहे। हे बघ, इकडच्या बाजूला हा जो गहू आहे, शेतकरी ज्यावेळेस पेरणीपासून ते आतापर्यंत काय कष्ट घेतो हे त्या शेतकऱ्याला ठाऊक असतं, माहीत असतं आणि दरवर्षीच मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या नशिबी हे आसमानी संकट काय येतं असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे। म्हणजे आता ह्या गव्हाची रास जरी केली, शेतकऱ्यांनी ह्या गहू जरी काढला तर तो गहू असा वेगळा ज्याला भुरा चढतो किंवा हा पूर्ण खाण्यायोग्य नसेल असा गहू तयार होतो आणि त्याला बाजारात किंमत नसते किंवा तो शेतकरी काढावा कसा असा प्रश्न पडतो। ही केवळ केस स्टडी आहे, मी एका शहराजवळच्याच एका शेतामध्ये आलोय, पण ग्रामीण भागामध्ये गंगापूर असेल, कन्नड, वैजापूर, खुलताबाद या सगळ्याच ठिकाणी अशी स्थिती आहे। शेतकरी अक्षरशः टाहो पडतोय। आपण एकीकडे असं सांगतोय की होळी साजरी केली जाते, धुळवड साजरी केली जाते, सत्ताधारी विरोधक एकमेकांच्या वेगवेगळ्या विषयावर आरोप प्रत्यारोपा मध्ये मग्न आहेत। आता मात्र शेतकरी हतबल झालेला आहे, कारण खरीपातली अवस्था आपण सर्वप्रथम साम टीव्हीनं सगळ्यांसमोर मांडली होती आणि आज सुद्धा रब्बी पिकामध्ये शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं हे सांगतो आहे। त्यामुळे आता पंचनामे करणं किंवा पंचनाम्यानंतरची जी प्रक्रिया होणं, मदत होणं यासाठी जास्त काळ जर झाला तर अवघड होईल, कारण कालच साम टीव्ही म्हणजे आपणच एक रिपोर्ट तयार केला होता की कापूस घरात आणून शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आणि म्हणून तो जीव देतोय। अशाच पद्धतीनं खरीप गेल्यानंतर रब्बीची जी काही आशा होती ती सुद्धा धूसर झालेली आहे आणि अशाच पद्धतीचं जर नुकसान झालं तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्याचा आकडा असेल किंवा मराठवाड्यातली सामाजिक स्थिती असेल ती बिघडू शकते, कारण याच रब्बी पिकाच्या आधारावर शेतकऱ्याच्या घरच्या मुलीची मुलाची लग्न आहेत, त्यांचं शिक्षण आहे, त्यांच्या घरादारासाठी लागणारे कपडे लत्ते असतील, सणवार असेल, या सगळ्या गोष्टी याच्यावर विसंबून आहेत आणि हे जर हातात नसलं तर काय करणार। त्यामुळं फरा, मी मला बोलताना सुद्धा असं वाटतं की कारण मी लहानपणापासून शेती केलेली आहे आणि शेतीमध्ये रमतो आहे आणि हे दृश्य बघितल्यानंतर खरंच प्रचंड वेदना होत आहेत आणि त्या वेदना कसा सांगायचा हा एक प्रश्न आहे। त्यामुळं आज दिवसभर शेताच्या बांधावरूनच मी शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे मी तुमच्या समोर साम टीव्हीच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना आणि सरकारला सांगूयात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।